दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांनी रात्रभर जागर केला शेतकरी विरोधी कायदे करणाऱ्या मोदी सरकारला वठणीवर आणेपर्यंत स्वाभिमानीचा लढा सुरूच राहील असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला शेतकरी विरोधी विधेयक कर रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या त्या शेतकऱ्यांचं आत्मबळ वाढवण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीनं गुरुवारी रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर भजन कीर्तन करत जागर केला माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आहेत म्हणणाऱ्या केंद्र सरकारनं घाई गडबडीत कायदे का मंजूर केले असा सवाल उपस्थित केला जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला जाग येत नाही तोपर्यंत स्वाभिमानीचा हा लढा सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं रेल्वेमध्ये आम्हाला घेत नाहीत आणि खाजगी वाहनं करून जात असताना मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी सरकारने पोलिसांनी अडवलं त्यामुळं आम्ही तिथे पोचू शकलो नाही परंतु थंडीत कुडकुडणारे तीन शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे हे शेतकरी एकटे नाहीत करोडो शेतकरी देशातले त्यांच्या मागे आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या मागण्या समान आहेत आमचा जो हमीभाव आहे तो उसाला मिळणाऱ्या हमीभावा पर पर कायदेशीर करा आणि शेतकऱ्यांच्या बोखांड्यावर बसलेली उद्योगपतींच्या सोयीची तीन विधेयक माग घ्या या मागण्याशी मी ठाम आहोत आणि या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन माग घेतलं जाणार नाही आणि संपूर्ण देशामध्ये याचा उठाव होणार आहे दरम्यान देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे आणि काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय पवार यांनी या आंदोलनात सहभागी होत काँग्रेसकडून पाठिंबा दर्शवला कृषी पदवीधर युवा शक्ती संघटनेनं देखील माजी खासदार शेट्टी यांना पाठिंब्याचं पत्र सादर केलं या आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंधर पाटील जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे जनार्दन पाटील विश्वास बालीघाटे अजित पवार सागर शेटे विक्रम पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते